पठाण्याने या ठिकाणी मांडले. मी बुलढाण्याच्या सभेत सुद्धा होतो, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे ठराव झाले. खूप चांगले ठराव आहे. विधवा परित्यक्ता घटस्फोटित महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे याकरता त्याचप्रमाणे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं अनेक विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये अनेक ठराव या ठिकाणी मांडले. अनेक प्रश्न आपले आहेत, हे प्रश्न सोडवण्याचं काम आम्हाला पुढच्या काळामध्ये करायचं. इथं येत असताना आपला एक अर्ज भरून घेतला गेला, आपली अडचण काय जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. मग कोणाला अगदी तहसील ऑफिसपासनं तिथे सज्जे निघाले, पैसे मिळत नाहीत, त्यांना न्याय त्या ठिकाणी मिळत नाहीत, अनेकांचे घरांचे प्रश्न त्या ठिकाणी असतील नाहीत, पेन्शनचे प्रश्न आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी सुटत नाहीत, आणि त्याचबरोबरीनं पुरुष मंडळीकडनं जो काही त्रास समाजाकडनं त्यांना होतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे शोषण आहे, हे तुमचं शोषण आहे. हे शोषण करणारी काही अधिकारी मंडळी असतील, काही कर्मचारी मंडळी असतील, काही इतर मंडळी त्या ठिकाणी असतील, शोषण शारीरिक मानसिक आर्थिक सुद्धा शोषण त्या ठिकाणी आपलं होतं. आणि म्हणून त्याच्याकडं सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कायदे खूप आहेत आपल्याकडे, अनेक कायदे महिलांच्या सक्षमीकरणासाठी केले गेलेले आहेत, महिलांच्या सबलीकरणाकरता सुद्धा कायदे केले गेलेले आहेत, परंतु या कायद्याचा वापर सुद्धा महिलांनी पुढे येऊन केला पाहिजे, न घाबरता केला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला काही अत्याचार झाले, तुम्हाला जर कोणी काही त्रास दिला असेल, तर आपल्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी महिलांच्या सुद्धा तक्रार निवारणाचं केंद्र त्या ठिकाणी आहे. काही घाबरू नका, कोणाला अजिबात चिंता करण्याचं कारण नाही, काही घाबरू नका. घरातलं कोणी पुरुष मंडळी त्रास देत असेल, कोणी गावात त्रास देत असेल, कोणी आमला त्रास देत असेल, अधिकारी त्रास देत असेल, काही घाबरू नका. तुमची तक्रार खरी असेल तर चिंता करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं काही कारण नाही.